हॅलो मैत्रिणींनो, आता मी मुमताज स्टाईल साडी रॅप करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला बॉर्डर वाली साडी हवी आहे. तर इथे बॉर्डर आहे म्हणून मी साडी चूज केली आहे. तुम्ही वेगळ्या कलर असतील तर तशी बॉर्डर घेऊ शकता. बॉर्डरचा कलर वेगळा, साडीचा कलर वेगळा असे घेऊ शकता. पण शक्यतो प्लेन साडी पाहिजे आणि विथ बॉर्डर. तर आता आपण मुमताज स्टाईल साडी रॅप करूयात. ऍज युजल ती साडी आपण राईट साईडने सुरुवात करतो. ती साडी थोडी नेसताना तुम्हाला पायात डिस्टन्स हवाय. नाही तर आपण तीन रात केले की मग पायाने आपल्याला चालता येत नाही. शक्यतो डिस्टन्स ठेवा पायामध्ये. आता हे एक रॅप झाला म्हणजे मी तीन प्लीट्स करणार आहे. त्यातली एक खालची प्लीट झाली. प्लीट्स इन द सेन्स लेयर्स, लेयर्स करणार आहे तीन मुमताज स्टाईलचे. तर एक खालचे झाले. आता इथून खालचा नाही झाला, इथून खालचा मला करावा लागणार आहे. वन्स अगेन पाय आपले डिस्टन्स ठेवून इथे मी लाईव्ह डेमो देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जे काय अडचणी येतील, चॅलेंजिंग येतील, ते मी तुमच्या समोरच सॉल्व्ह करणार आहे. आता वरतून आपला पुढचा लेअर झालेला आहे. आता हा सेकंड लेअर मी क्रिएट करते कारण खाली लेअर आहे ऑलरेडी एक. तर हा सेकंड लेअर मी क्रिएट करते. अगेन पायाचा रेजिस्टन्स सोडू नका. असं एवढी साडी येते तेवढी ती आतमध्ये थोडीशी टक करून टाका. अगेन विच इज दिस लेअर. नाव दिस इज द थर्ड लेअर फ्रॉम बॅक साइड. येस, अँड फ्रॉम दिस साइड ऑल्सो दिस इज थर्ड लेअर. इथे टाकून व्यवस्थित प्लेन केलं तर ते प्लेनच राहणार आहे. त्याचं पोट जास्त आल्यासारखं वाटणार नाही. दिस इज अगेन अवर पल्लू. आता 15 भाग आपण करून घेऊयात. येस, पटकन साडी नेसून झाली. मला थोडा डाऊट होता पटकन नेसून होईल का, कारण मी ही साडी मागच्या वर्षी नेसली होती. त्याच्यावर मी आत्ता डायरेक्ट व्हिडिओ करायला सुरुवात केला. पल्लू करूयात आपण. हा 15 पार्ट आपण करतोय. 15 छोटाच येतो या साडीमध्ये कारण साडी आपण रॅप भरपूर करतोय. तर मागच्या साईडनी मला व्यवस्थित करावं लागणार आहे. पण पहिल्यांदा मी 15 सेफ्टी पिन मी 15 सिक्युअर करते. मग आपण व्यवस्थित कराय करूयात. आता मी सेफ्टी पिन लावली आहे. नाव दिस इज द चॅलेंजिंग टास्क. हे आहे आता ह्या गोष्टी थोड्याशा. म्हणजे हा पदर आतलाय, हे आतला पदर आपण आतमध्ये ठेवूयात. आणि इथे आपल्याला सेफ्टी पिन लावावी लागणार आहे. पण आपल्याला इथे व्यवस्थित घ्यावं लागणार आहे. जितकं व्यवस्थित घेता येईल तितकं असं घेऊन आपण आतल्या साईडला सेफ्टी पिन लावू, जेणेकरून इथे असं काय वाटणार नाही. आता हे सगळं रिअल फॅक्ट आहे कारण लाईव्ह व्हिडिओ चाललेला आहे. त्याच्यानंतर मुमताज स्टाईल थोडीशी हेअरस्टाईल पण मी करणार आहे. आता इथे व्यवस्थित घेऊन एक सेफ्टी पिन सिक्युअर करणार आहे मी. ही प्लेट्स पण थोडीशी दिसत असेल तर दिसू देणार आहे. आणि आतल्या साईडला पॅक करणार आहे. तर हा माझा फायनल लुक झालेला आहे. यस, थोडीशी अप हेअरस्टाईल केली म्हणजे पफवाली. आणि ती कशी झाली ऍक्च्युली मला खरंच माहिती नाहीये कारण पटापट केली.
पटकट केली, फ्लॉवर्स लावले इथे, घड्याळ घातलं जे असं 70s मध्ये चालायचं तसं घड्याळ, आणि देन येस आय एम रेडी टू गो. तर कसं वाटतं हा लुक मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.